पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत चरण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शिराळा तालुक्यातील चरण येथे कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बळीराजा शेतकरी गटामार्फत आयोजित कार्यक्रमात चरण येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग तसेच आरसेफ कंपनी मार्फत एकूण 12 टन खताचे वाटप कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद श्री मनोज कुमार वेताळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच खत व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले। यासाठी राज फर्टिलायझर सांगली यांनी मोलाचे सहकार्य केले। गटामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट ही उपलब्ध करून देण्यात आले। भात व नाचणी शेतीसाठी केवळ युरियाचा वापर न करता शेतकऱ्यांनी युरिया ब्रिकेटचा वापर करावा यासाठी कृषी विभागाने ही विशेष मोहीम राबवली आहे। या कार्यक्रमांतर्गत शिराळा तालुक्यात पारंपरिक भातवान संवर्धन व मिलेट व्हिलेज या दोन्ही प्रकल्पांची जिल्हा परिषदेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी तालुका कृषी अधिकारी अरविंद शिंदे, गुण नियंत्रण निरीक्षक शिराळा ऋषिकेश कुंभार, इफको प्रतिनिधी रणजित देसाई, कृषी विस्तार अधिकारी विजय पाटील, नाना कारंडे, कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर, कृषी सहाय्यक एकनाथ भोसले तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी शिराळा तालुक्यातील चरण या गावी बांधावरती खत वाटप वास्तविक पाहता शिराळा तालुक्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत खत उपलब्ध होण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात। ही गोष्ट विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी जवळजवळ 12 टन सुफला आणि युरिया या खताचा पुरवठा बळीराजा शेतकरी गटाच्या मार्फत या ठिकाणी शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावरती हे खत उपलब्ध झाल्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कमी दरामध्ये हे खत उपलब्ध झालेलं आहे। याच्यासाठी आपल्याला RCF कंपनी त्याचबरोबर सांगलीतील राज फर्टिलायझर यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर शेतकरी पुढं आले तर आपल्याला बांधापर्यंत शेतापर्यंत खत उपलब्ध करून देण्यामध्ये शासनाला नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य शेतकऱ्यांना करता येईल। धन्यवाद। अशी माहिती STN मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।